राज्याच्या राजकारणात सुरू झालेलं पक्षांतराचं लोण अजूनही केलेलं नाहीये मतदानाला काही दिवस राहिलेले असतानाच एका पक्षातून दुसऱ्या पक्षात, पक्षात नेत्यांचं जाणं सुरूच आहे आष्टी मतदारसंघातले भाजपचे नेते आणि माजी आमदार साहेबराव दरेकर, दरेकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय अजित पवार यांच्या उपस्थितीत दरेकर यांनी हातावर घड्याळ बांधलंय दरेकर हे भाजपचे आमदार सुरेश धस यांचे व्याही आहेत दरम्यान दरेकर यांचं राष्ट्रवादीत जाणं हा पंकजा मुंडे यांना धक्का मानला जातोय याआधी काँग्रेसचे परळीतले नेते टीपी मुंडे यांना भाजपमध्ये घेऊन पंकजा मुंडे यांनी काँग्रेसला धक्का दिला होता दरेकर यांनी आष्टीमधून भाजपची उमेदवारी मागितली होती अपक्ष म्हणून त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता मात्र भाजपनं त्यांना उमेदवारी न देता भीमराव धोंडे यांना उमेदवारी दिलीये त्यामुळे दरेकर यांनी भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादीचा रस्ता पकडलाय दरेकर यांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार बाळासाहेब आजबे यांना निवडणुकीत फायदा होण्याची शक्यता आता व्यक्त केली जातीय